आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। सोलापुर शहर के रंगराज नगर की रहने वाली 60 साल राजश्री जालनापुरे महिला के घर में पिछले कई सालों से हो रही चोरी से परेशान होकर पुलिस, जिला कलेक्टर, महापालिका आयुक्त, पुलिस चौकी, पुलिस थाने में बार बार निवेदन देने के बावजूद भी किसी प्रकार की कार्रवाई न होने पर महिला ने अनोखे अंदाज में लोक प्रतिनिधियों, जिला कलेक्टर, पुलिस आयुक्त और चोरों के खिलाफ अपने घर की दीवार पर अशब्द लिख कर विरोध जताया और कहा कि आखिर मुझे न्याय कौन देगा। राजश्री रामचंद्र जालनापुरे, माझं वय 60 वर्ष आहे। मी 10 रंगराज नगर मध्ये राहते, 10 ब रंगराज नगर मार्केट यार्डच्या पाठीमागे मी राहते। तर आज इथे मी गेले 12 वर्षापासून आहे। गेल्या 12 वर्षापासून माझ्या घरी चोऱ्या होत आहेत। सगळे जीवनावश्यक वस्तूंच्या चोऱ्या होत आहेत, ज्या मी विकत घेऊ शकत नाही। माझ्याकडे मिळकतीचं काही स्रोत नाही आहे। अगदी नळाच्या तोट्यांपासून पाण्याची मोटर, नळाच्या तोट्या, ड्रेनेजवरचं झाकण, असे सगळे म्हणजे अंगणातला खराटासुद्धा त्या लोकांनी ठेवलेला नाही आहे। अशा पद्धतीने हे म्हणजे सगळे म्हणजे माझे सगळे जीवनावश्यक वस्तू सगळ्या चोरीला जातात। आमचं जीवन सगळं विस्कळीत झालं आहे। यामुळे मी गेल्या 2016 मी पोलीस कंप्लेंट करते, CP पोलीस आयुक्तांना कंप्लेंट दिलेली आहे, MIDC पोलीस स्टेशनला दिलेली आहे, पोलीस चौकीला दिलेली आहे, कोणी याच्याकडे लक्ष देत नाही। तर मग माझी विनंती आहे, माझं जगणं सगळं विस्कळीत करून ठेवलं आहे। आणि अशा वस्तू मी घेण्यासारखी माझी कॅपॅसिटी पण नाही आहे। तरी पण पोलीस म्हणजे चोर माहिती असून, विशेषतः हा चोर कोण आहे हे माहिती असूनसुद्धा हे लोक लक्ष देत नाही आहेत। का, कशासाठी, मलाच प्रश्न पडतो आहे। आणि मी विचारायला गेलं तर चक्क हे लोक म्हणतात सायकिक। कशावरून सायकिक म्हणतात, एवढं म्हणजे माझा छळ करून तुम्ही लोक मला सायकिक म्हणतात, कशावरून म्हणता हे पण मला समजत नाही आहे। तर आता मी काय करू हाच प्रश्न मला असं वाटायला लागलं की ह्या चोरांच्या पाठीमागे पोलिसांचा हात आहे, म्हणून पोलीस लक्ष देत नाही असं मला वाटायला लागलं। तर आता मी काय करणार, माझे सगळे प्रयत्न करून मी थकलेली आहे। तर आता माझ्याकडे कोणता मार्ग आहे, आता तुम्हीच सांगा, आता मी काय करू। आपके यहाँ पर जो है तकरीबन 200 से ज्यादा लोगों ने आकर जो है आपके घर पर अटैक किया था, तो उस वक्त क्या हुआ था? तेच सांगते, पाण्याची मोटर चोरली, मी कंप्लेंट दिली, त्याच्यानंतर माझं म्हणजे मला प्रॉब्लेम आला तरी मी काय बोलले नाही, गप्प राहिले। त्याच्यानंतर पुन्हा आता 1 जुलैला माझ्या मी घरात असताना एक मोठं कपडे धुण्यासाठी ठेवलेलं ते मोठं दगड म्हणजे त्या पूर्ण पाईपलाईनवर त्याने टाकलं, एक पितळी न म्हणजे चोरण्यासाठी। आणि त्या दगडामुळं माझं पूर्ण पाईपलाईन फुटून माझा पाणी पुरवठा 1 जुलैपासून माझा पाणी पुरवठा बंद आहे। आणि ते पाणी जमिनीत झिरपतं आणि ते सगळं ड्रेनेज तुंबून सगळं संडास बाथरूममधून सगळं घाण पाणी आतमध्ये येते। माझ्या घरामध्ये पण दुर्गंधी पसरली, इतकं म्हणजे माझी वाईट अवस्था झाली। पोलिसांना कंप्लेंट देऊनसुद्धा कोणी ऐकत नाही। तर मग नाईलाजानं मी हे जे भिंतीवर लिहून ठेवले, तर ते लोक आमची बदनामी करते का म्हणून एक तर 8 जुलैला येऊन त्यांनी मला जीवानीशी मारायच्या धमक्या दिल्या, घरांडे शिवीगाळ केले। त्यावेळेला आपकी जो मारने को धमकी जो है किन लोगों ने दी है, कुछ नाम है आपके पास? मी ज्यावेळेला 1 जुलैला त्याने चोरी केली, त्यावेळेला मी त्याच्या पाठीमागे गोंदिया वस्तीमध्ये गेले। तर गोंदिया वस्तीमध्ये गेले असताना त्या म्हणजे जो चोऱ्या करतोय ना, मेन जो आहे त्याला त्याचं नाव या लोकांनी मास्क ठेवलं आहे त्याला प्रोत्साहित करण्यासाठी। आणि त्याच्यामागे खूप मोठा ग्रुप आहे। आणि ज्यावेळेला मी त्याच्या पाठीमागे पळाले, तर त्यावेळेला तो मला बघून खिशातला नळ काढून गवतात टाकला। आणि त्याला पळवण्यासाठी दिलीप शिंदे आला, भंगारवाला त्याचं नाव काहीतरी दत्त जगताप असं मी ऐकले, नक्की माहीत नाही। दत्त जगताप गाड्या घेऊन त्याला पळवण्यासाठी आला। मी म्हटलं काय रे, तुम्ही चोराला प्रोत्साहन देतात का, पळवताय का? तर त्याने इतके घाणेरडे शब्द वापरले मला की काय बोलावं मला समजावं। त्यानंतर ते गल्लीतल्या बायकासुद्धा अतिशय घाणेरडे शब्द वापरले। त्याच्यानंतर ते एकमेकांमध्ये त्यांच्यामध्ये भांडणं सुरू झाली, ते तू चोर करत एकमेकांना म्हणजे मारा। चोरी की घटना आहे सिर्फ आपके घर पर होती है या आसपास के इलाके में भी होती है? आजूबाजू के लोग मेरे मुझे पूछ रहे की आमच्या घरी होत नाही, तुमच्या घरीच कसे काय चोऱ्या होत आहेत? मला का टार्गेट केलं मला समजत नाहीये, काय कारण काय, मला असा छळ माझा का करतायत? कोई आपको जो है इस जगह को बेचने के लिए कोई प्रेशर वगैरह डाल रहे हैं क्या? नहीं, जगह के बेचने के लिए तो कोई प्रेशर नहीं डाल रहे हैं, लेकिन वहाँ की जो औरत है ना इतनी गंदी बातें की, ये तू यहाँ क्यों रह रहे, छोड़ दे, क्यों, मैं कहाँ जाऊँ? आज 12 साल से मैं यहाँ आ रही हूँ, यही तो मेरा आसरा है, मैं ये छोड़ के कहाँ जा सकती हूँ भाई? आपने पुलिस कंप्लेंट लिखाकर 5 साल होने के बाद भी जो है आज तक पुलिस की ओर से आपको कोई मदद मिली है क्या?
कुछ भी नहीं, वो उल्टा ये वो लोग उनको, ये लोग जाते हैं ना तो वो पागल ऐसे बोल के उसको भेज देते हैं। मेरे को हेल्प तो कोई नहीं, कुछ भी नहीं है मेरे को कि, मैं पुलिस से मैं मतलब मुझे हाँ पोलिसांकडून मला अपेक्षा आहे की ते लोक मला मदत करायला पाहिजे, ते उलट ते चोरांना सपोर्ट करतात। मी काय करणार मला काही समजत नाही। तुमच्या समोर ही कागदपत्र आहेत, 2016 मी दिलेलं आहे, त्यांचं पोस्ट पावती आहे, त्याच्यानंतर 2019 दिलेली आहे, सगळीकडे मी तक्रार केलेली आहे, कुणी लक्ष देत नाही आहे, काय करणार काय। आज माझं जगणं मुश्किल करून ठेवलं, 1 तारखेपासून माझा पाणी पुरवठा नाही, 8 जुलैला झालं, 8 जुलैला 25-30 मुलं होती इथे, त्याच्यानंतर 18 जुलैला तरी पण माझं हे मला त्यांनी सांगितलं की आम्ही रिपेअर करून देतो, त्याच्यानंतर रिपेअर तर झालं नाही ना, पुन्हा 18 जुलैला पूर्ण गोंधळी वस्ती आली होती, जवळजवळ 200-300 माणसं इथे जमली होती। आपको पोलीस प्रशासन से हो या सरकार से हो क्या उम्मीद है आपको? अरे तुम्ही काहीतरी बंदोबस्त करा, तुम्हाला माहिती आहे चोर कोण आहे, पूर्ण खूप मोठा ग्रुप आहे त्यांचा, तर तुम्ही याच्याकडे लक्ष द्या। मला काहीतरी माझा असा छळ होतोय, मला काहीतरी प्रोटेक्शन द्या, तुम्ही काहीतरी विचार करा, त्यांच्यावर काहीतरी कारवाई करा, तुम्ही काहीच करत नाही, हे की कुठवर चालणार, मी कुठवर हे चोऱ्या सहन करणार। आणि माझा भावाचा मुलगा तो स्वतः डिप्रेशनमध्ये, त्याचा या प्रकरणाशी काही संबंध नाही, त्याला बेदम मारहाण केली, त्याचा गळा दाबला, मर्डर करायच्या धमक्या देतात, तुला इथे फासावर लटकू समजलीस काय, असं जवळ येऊन असं मारायला हात उघडतात, मी काय करणार, हे पोलिसाला सगळं माहिती असून कोणी लक्ष देत नाही आहे, काय करणार मी, का माझ्या जीवाचा खेळ मांडलाय तुम्ही, मला जगू देईना तुम्ही। ना विनंती करते, तुम्ही माझ्याकडे ह्या प्रकरणाकडे लक्ष द्या आणि मला याच्यातून माझ्याजवळ जे माझ्यावर जे संकट ओढवलं आहे त्याच्यातून मला मुक्त करा। आजादी बचाओ न्यूज चैनल को सब्सक्राइब करने के लिए बेल आइकन पर क्लिक करना ना भूले, साथ ही साथ लाइक करें और शेयर भी करें।